मॉर्निंग स्टूडेंट्स, लास्ट लेक्चर अपन केमिकल थर्मोडायनेमिक्स मध्ये स्पॉन्टेनियस प्रोसेस अपन स्टडी करत होतो। स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये ऑल स्पॉन्टेनियस प्रोसेस आर नेचुरल प्रोसेसेस विदर ऑकर्स बाय रिलीज ऑफ एनर्जी और अब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी। स्पॉन्टेनियस प्रोसेस लीड्स टू फॉर्मेशन ऑफ इक्विलिब्रियम। ओके, स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये आपल्या कुठल्या होत्या? स्पॉन्टेनियस प्रोसेस यामध्ये अब्सॉर्प्शन ऑफ एनर्जी जे आपली कुठले होते, यामध्ये एक्सोथर्मिक आणि एंडोथर्मिक प्रोसेस दोन्ही सुरू होते लक्षात घ्या। त्यामुळे फक्त एक्सोथर्मिक प्रोसेस त्या स्पॉन्टेनियस असतात असं नव्हतं, एंडोथर्मिक प्रोसेस सुद्धा स्पॉन्टेनियस असू शकतात। ठीक, त्यामुळे एक्सोथर्मिसिटी इज नॉट डिसाइड द स्पॉन्टेनिटी ऑफ द रिएक्शन। ओके, हे आपण पाहिलं। त्यानंतर आता मग एनर्जीवरून आपण प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे हे आपण सांगू शकत नाही। एक्सोथर्मिसिटी डू नॉट डिसाइड द स्पॉन्टेनिटी ऑफ द सिस्टम ऑफ प्रोसेस। ओके, आता मग स्पॉन्टेनिटी आपल्याला डिसाइड करायचं असेल, एखादी प्रोसेस किंवा सिस्टीम स्पॉन्टेनियस आहे हे सांगायचं तर नवीन आपले स्टेट फंक्शन आहे, दॅट इज द एन्ट्रॉपी। ते एन्ट्रॉपी काय असतं बघा, एंट्रॉपी इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर और रैंडमनेस। इट इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ रैंडमनेस इट्स अ मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ रैंडमनेस ऑफ दी सिस्टीम। ओके, सिस्टीमचा डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस ह्याला आपण काय म्हणतात साहेब, एन्ट्रॉपी असं म्हणतात। आणि दिस एन्ट्रॉपी इट इज रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल एस। ओके, एस च्या सिम्बॉल आपण एन्ट्रॉपी दाखवत असतो। आता मग मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस ऑफ दी सिस्टीम हे आपली कसे असणार आहे बघा। एक्झाम्पल आपण इथे दिलं, ओके, इथे बघा इन सॉलिड स्टेट आईस इज प्रेझेंट इन परफेक्टली ऑर्डर्ड फॉर्म। आपण इथं आईस पिला असेल तर आईस मध्ये बघा, आईस मध्ये आपण पार्टिकल्स जी अरेंजमेंट असणार आहे, मॉलिक्युल्स ची अशी अरेंजमेंट असणार आहे ती आपली काय असणार आहे, परफेक्ट अरेंजमेंट असणार, बरोबर आहे ना। ओके, इथं आईस असणार आहे, आईस आपण मेल्ट केला, आईस मेल्ट झाला, मेल्ट झाल्यावरती ही परफेक्टली इथं ऑर्डर्ड स्टेट आहे ना, ऑर्डर्ड स्टेट आहे, सगळे मॉलिक्युल कोणते ऑर्डर्ड स्टेट आहे, परफेक्टली ऑर्डर आहे समजून लक्षात घ्या। ओके, आणि मेल्ट झाला आईस, आईस आपला मेल्ट झाला तर काय होणार आहे, ऑर्डर्ड स्टेट आपली काय होणार आहे, कोलॅप्स होऊन जाईल। आणि ऑर्डर्ड स्टेट कोलॅप्स होऊन सगळे मॉलिक्युल्स आपले काय होणार आहे, एकमेकापासून असं ओके लांब जाणार आहेत असं। त्यामुळे ऑर्डर्ड स्टेट ऑफ आईस मॉलिक्युल्स ही कोलॅप्स होऊन जाईल आईस मेल्ट होत असताना। इथं आपण लिक्विड वॉटर मिळणार आपलं, लिक्विड वॉटर। ओके, आणि लिक्विड वॉटर इथं आपली लेस ऑर्डर्ड स्टेट असणार आहे, लेस ऑर्डर्ड स्टेट लक्षात आहे, लेस ऑर्डर्ड स्टेट। आणि त्यानंतर हा लिक्विड वॉटर परत त्याला आपण बॉइल केला, पेपराइज केला ऍट 100 डिग्री सेल्सिअस, त्यांनी पेपराइज केले की लिक्विड वॉटर पेपराइज केला तर ह्याचं कन्वर्शन परत कशामध्ये होणार आहे, पेपर मॉलिक्युलचा वॉटर, ओके, वॉटर पेपर किंवा गॅसेस स्टेट मध्ये कन्वर्शन होणार। गॅसेस स्टेट मध्ये मॉलिक्युल्स काय असणार आहेत, आणखी एकमेकापासून लांब जाणार ना, म्हणजे डिसऑर्डर आणखी वाढणार आहे। लेस ऑर्डर्ड स्टेटचं कन्वर्शन कशामध्ये होणार आहे, मोर डिसऑर्डर्ड स्टेट, लेस ऑर्डर्ड स्टेट म्हणजेच मोर डिसऑर्डर्ड स्टेट। आपली काय असणार आहे, मोर डिसऑर्डर्ड स्टेट असणार आहे। बघा याच्यामध्ये आता हा आपला काय झालाय, वॉटर गॅसेस स्टेट मधला वॉटर झालाय, वॉटर पेपर्स, वॉटर पेपर। ओके, आता लक्षात घे सर, आईस आपण मेल्ट केलं, आता आईस स्टेट मध्ये म्हणजे सॉलिड स्टेट मध्ये पार्टिकल्स असतील त्यांची अरेंजमेंट जशी आपली परफेक्टली ऑर्डर्ड स्टेट मध्ये मॉलिक्युल्स आहेत,
हा मेल्ट केला की ऑर्डर्ड अरेंजमेंट कोलॅप्स होऊन डिसऑर्डर्ड स्टेट इथे येणार, लेस ऑर्डर्ड स्टेट मध्ये वॉटर मॉलिक्युल जाणार, परत ह्या वॉटरला बॉइलिंग पॉइंट पर्यंत हिट केलं की त्याचं वॉटर पेपर मध्ये कन्व्हर्जन होऊन जात, त्यावेळी गॅस मॉलिक्युल्स आणखी एकमेकापासून लांब जाणार ना, त्यामुळे डिसऑर्डर काय होणार आहे वाटर जाणार आहे सर का, मॉलिक्युल्स एकमेकापासून लांब जाणार म्हणजे डिसऑर्डर काय होणार आहे वाढणार आहे, लक्षात येते ना, समजते की नाही, ओके। डिसऑर्डर आपला एनजीएस होऊन जाईल म्हणजे काय असणार आहे लक्षात घ्या, सॉलिड टू लिक्विड, ओके, हा आपली सॉलिड स्टेट आहे, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस, आपली डिसऑर्डर इनक्रीज होते का डिक्रीज होते काय होणार आहे, इथं ऑर्डर सेट आहे तर लेस ऑर्डर सेट आणि तो मोर डिसऑर्डर सेट मध्ये जाणार सर, म्हणजे आता डिसऑर्डर इनक्रीज होणार का डिक्रीज होणार आहे, मेल्टिंग ऑफ आईस आणि पेपरायझेशन ऑफ लिक्विड वॉटर, डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस काय होणार आहे वाढत जाणार ना सर का, म्हणजे डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस वाढला की आपली एन्ट्रॉपी सुद्धा काय होणार आहे वाढत जात असते लक्षात घ्या, त्यामुळे सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस कन्वर्ट होत असताना डिसऑर्डर आणि रॅन्डमनेस वाढते, त्यामुळे एन्ट्रॉपीची व्हॅल्यू सुद्धा आपली काय होणार आहे इन्क्रीज होणार, तसं एन्ट्रॉपी सुद्धा इन्क्रीज होत असते। आता मग इथं लक्षात घ्या एन्ट्रॉपीची डेफिनेशन आपण सांगितलेली आहे, एन्ट्रॉपी काय असणार आहे मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस ऑफ द सिस्टीम, ओके, तसं का सिस्टीम मोर ऑर्डर्ड स्टेटला असेल तर एन्ट्रॉपीची व्हॅल्यू कशी असणार आहे मग कमी का जास्त असणार आहे, सिस्टीम मोर ऑर्डर्ड स्टेटला असेल तर कमी असणार आहे एन्ट्रॉपीची व्हॅल्यू, सिस्टीम हायर ऑर्डर हायर डिसऑर्डरला असेल डिसऑर्डर सिस्टीमची जास्त असेल तर एन्ट्रॉपीची व्हॅल्यू आपली कशी असणार आहे ते जास्त असणार आहे, जेवढा डिसऑर्डर रॅन्डमनेस जास्त तेवढी एन्ट्रॉपी जास्त, म्हणजे थोडक्यात काय सॉलिड स्टेट मध्ये एन्ट्रॉपी व्हॅल्यू कमी असते, लिक्विड स्टेट मध्ये त्याच्यापेक्षा जास्त असते आणि गॅस स्टेट मध्ये सगळ्यात जास्त आपली एन्ट्रॉपीची व्हॅल्यू असते, लक्षात आलं, त्यामुळे सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस एन्ट्रॉपी ऑफ द सिस्टीम काय होणार इन्क्रीज होणार, अंडरस्टँड, ओके, लक्षात येईल ना। आता मग इथं मला सांगायचं आता एन्ट्रॉपी आपली ह्या दोन प्रोसेस आता इथं मी घेतोय, मग याच्यामध्ये आय टू सॉलिड आहे, आय टू सॉलिड एक्झाम्पल आपण दिली सर, आय टू सॉलिडचं कन्व्हर्शन आय टू आयक्वेस, आय टू सॉलिड इज कन्व्हर्टेड टू आय टू आयक्वेस, आयक्वेस म्हणजे काय वॉटर मध्ये सोल्युशन ना, ओके, तर सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये आहे इथं चेंज इन एन्ट्रॉपी डेल्टा एस ही पॉझिटिव्ह असणार का निगेटिव्ह असणार आहे, एन्ट्रॉपी आपण एस ला दाखवतो ना, सॉलिड टू लिक्विड मध्ये कन्व्हर्ट झालाय आयोडीन, त्यामुळे चेंज इन एन्ट्रॉपी कसं दाखवणार आहे आपण डेल्टा एस, की डेल्टा एस ची व्हॅल्यू ही आपली पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल काय असणार, सॉलिडचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये झालंय रे, त्यामुळे डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस वाढणार नाही, डिसऑर्डर किंवा रॅन्डमनेस वाढणार नाही सॉलिड टू लिक्विड केल्यावर, त्यामुळे एन्ट्रॉपीची व्हॅल्यू सुद्धा आपली वाढणार आहे, त्यामुळे डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आहे आपली तर पॉझिटिव्ह असणार, तर काय चेंज इन एन्ट्रॉपी डेल्टा एस काय असणार आपली पॉझिटिव्ह असणार, लक्षात येईल ना। त्यानंतर नेक्स्ट आपण इथे घेतलं एच टू गॅस, एच टू गॅस आपण घेतला असेल एच टू गॅस, आता एच टू गॅसला आपण डिसोसिएट केलं हा मॉलिक्युल आहे, त्या मॉलिक्युल मधले दोन आयटम ब्रेक केले तर आपल्याला काय मिळणार आहे एच गॅस प्लस एच गॅस, इथं चेंज इन एन्ट्रॉपी डेल्टा एच ची व्हॅल्यू, इथं बघा एच टू मॉलिक्युल मध्ये दोन आयटम्स एकमेकाला कंबाईन आहेत ना, आहे की नाही, एका मॉलिक्युल मधून दोन आयटम सेपरेट केले तर एन्ट्रॉपी ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली का डिक्रीज झाली, इन्क्रीज झाली ना, एकच पार्टिकल आहे त्याच्यापासून किती झाले दोन आयटम सेपरेट झाले, म्हणजे एन्ट्रॉपी किंवा डिसऑर्डर काय झाला इन्क्रीज झाला, जेवढी डिसऑर्डर आणि रॅन्डमनेस जास्त असणार तेवढी एन्ट्रॉपीची व्हॅल्यू कशी असणार आहे जास्त असणार, त्यामुळे डेल्टा एस ची व्हॅल्यू इथे काय राहणार आहे पॉझिटिव्ह येणार, सर का डेल्टा एस ची व्हॅल्यू काय असणार आपली पॉझिटिव्ह असणार, लक्षात आलं, एन्ट्रॉपी म्हणजे काय असणार आपली एन्ट्रॉपी इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस ऑफ दी सिस्टीम, म्हणजे डिसऑर्डर ऑफ रॅन्डमनेस वाढलाय की एन्ट्रॉपीची व्हॅल्यू वाढणार आहे, एन्ट्रॉपी आपण डेल्टा एस तो दाखवत असतो आणि एन्ट्रॉपी आपली काय आहे स्टेट फंक्शन आहे की पाथ फंक्शन आहे, मग एन्ट्रॉपी काय असणार आहे स्टेट फंक्शन की पाथ फंक्शन, त्याच्यावर व्हॅल्यू डिपेंड आहे स्टेट वरती व्हॅल्यू डिपेंड आहे ना, ओके, सॉलिड टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅस स्टेट वरती डिपेंड आहे ना, कुठल्या स्टेट मध्ये तो सबस्टन्स आहे त्याच्यावरती व्हॅल्यू डिपेंड आहे, त्यामुळे एन्ट्रॉपी आपली काय असणार आहे एन्ट्रॉपी इज अ स्टेट फंक्शन, ओके, हे लक्षात असतं एन्ट्रॉपी की आपली काय असणार आहे स्टेट फंक्शन,
kept its value depends on initial and final state of the system, not on the path followed by the system. लक्षात घ्या ना, की असं असतं ना की एंट्रोपी असणार. आता त्यानंतर एंट्रोपी क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी आपण आता बोलणार आहोत. क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी आपली कशी असणार आहे. एंट्रोपी आपण बघितलंय, एंट्रोपी काय असते, एंट्रोपी इज अ मेजर ऑफ डिसऑर्डर ऑफ रँडमनेस ऑफ द सिस्टम. मोर इज द डिसऑर्डर ऑफ रँडमनेस, मोर इज द एंट्रोपी. ओके, तर मग क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी व्हॅल्यू काय असणार आहे बघा. डेल्टा एस एंट्रोपी. ओके, तर डेल्टा एस, दिस डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिवर्सिबल डिवाइड बाय पी. हा क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी. एंट्रोपी आपण मेजर करणार आहे किंवा कॅल्क्युलेट करणार आहे ती कुठल्या फॉर्म्युला करणार आहे. डेल्टा एस इक्वल टू क्यू रिवर्सिबल डिवाइड बाय टी. त्यालाच आपण आणखी काय म्हणतो, डेल्टा एस इक्वल टू डेल्टा एच डिवाइड बाय टी. ओके, तर डेल्टा एस मध्ये आपली काय एंट्रोपी आहे. क्यू रिवर्सिबल म्हणजे काय, हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम इन रिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये सिस्टम ने ऍब्सॉर्ब केलेली हीट, आणि टी मध्ये आपलं टेम्परेचर. आता क्यू रिव्हर्सिबल म्हणजे काय, एंथाल्पी चेंज. ओके, एंथाल्पी चेंज इन रिव्हर्सिबल प्रोसेस. ओके, लक्षात घे का. आता इथं लक्षात घ्या, क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी आपली काय असणार आहे बघा. एंट्रोपी ऑफ द सिस्टम, ओके, एंट्रोपी ऑफ द सिस्टम इज इक्वल टू अमाउंट ऑफ हीट. इथं हीटला साइन कुठला आहे, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे, पॉझिटिव्ह आहे ना. हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस डिवाइड बाय टेम्परेचर ऍट विच हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. अंडरस्टँड काय म्हटलंय आपण, हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस डिवाइड बाय टेम्परेचर ऍट विच हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. ओके, ही आपली क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी असणार. ओके, लक्षात आहे. काय म्हटलंय आपण बघा, क्वांटिटी डेफिनेशन ऑफ एंट्रोपी काय असणार आहे. डेफिनेशन आपण तुम्ही लिहू शकताय, कशी डेफिनेशन असणार आहे. ओके, हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम इन अ रिव्हर्सिबल प्रोसेस डिवाइड बाय टेम्परेचर ऍट विच हीट ट्रान्सफर टेक्स प्लेस. ओके, तर लक्षात घ्या. त्यानंतर बघा, डेल्टा एस मध्ये आता क्यू रिव्हर्सिबल म्हणजे आपली हीट ऍब्सॉर्ब बाय द सिस्टम ही समजा जून मध्ये असेल आणि टेम्परेचर आपलं जनरल दिशामध्ये असतं केल्विन मध्ये असतं. आता केल्विन वरती गेला तर ही काय होणार आहे, जूल पर केल्विन. हे आपलं काय झालं, एंट्रोपीचं युनिट झालं. सांगता युनिट ऑफ एंट्रोपी सांगता हे युनिट आहे. सांगता एंट्रोपीचं युनिट आपलं काय, जूल पर केल्विन. सांगता हे किंवा किलो जूल पर केल्विन. सांगता हे आपलं एंट्रोपीचं युनिट असतं. ओके, आता त्यानंतर बघा, एंट्रोपी ते आपली स्टेट फंक्शन आहे. एंट्रोपी आपलं स्टेट फंक्शन आहे, ते डिपेंड्स ऑन इनिशियल अँड फायनल स्टेट. आता लक्षात घ्या, एंट्रोपी आपली कधी वाढणार आहे ते आपण बघणार आहे. आता त्या इक्वेशन मध्ये काय सांगितलं ते बघा, चेंज इन एंट्रोपी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय, आपली क्यू रिव्हर्सल आहे. म्हणजे सिस्टीम हीट ऍब्सॉर्ब केली की एंट्रोपीची व्हॅल्यू काय होणार आहे, वाढत जाणार आहे. ओके, आणि डेल्टा एस कसं आहे, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय, टेम्परेचर. ओके, टेम्परेचर इनक्रीज झालं की एंट्रोपीची व्हॅल्यू कमी होणार, ते असं कधी असतं सर ह्या डेफिनेशन मध्ये. ओके, ते आपल्याला इथे कंडिशन बघायचं कधी असणार असाल. ओके, एंट्रोपी ऑफ द सिस्टम इनक्रीजेस, एंट्रोपी ऑफ द सिस्टम इनक्रीजेस व्हेन हीट ऍडेड टू द सिस्टम. क्यू रिव्हर्सिबल ची व्हॅल्यू कसं आहे, पॉझिटिव्ह आहे. ओके, सिस्टमला हीट ऍड केली की एंट्रोपीची व्हॅल्यू काय करणार, वाढत जाणार असतात. ओके, तिथे काय ना लक्षात घे, ह्यामध्ये आता हीट इज ऍडेड टू द सिस्टम. सिस्टमला आपण हीट ऍड केली की एंट्रोपी काय होणार, आपली डेल्टा एस इनक्रीज होणार. हीट इज ऍडेड टू द सिस्टम,
एंट्रोपी डेल्टा एस टाइप होणार आहे आपली इंड्यूस होणार आहे. ओके, तर एंट्रोपी म्हणजे काय असणार आहे, मॉलिक्युलर डिसऑर्डर ऑफ रँडमनेस ऑफ द सिस्टम, म्हणजे डेल्टा एस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असणार आहे, क्यू रिवर्सल. ओके, तर त्यानंतर सेम कंडिशन आहे, डेल्टा एस इनवर्स प्रोपोर्शनल टू काय आपली टेम्परेचर, म्हणजे इफेक्टिव्हनेस ऑफ एडिशन ऑफ हीट टू इनक्रीज द रँडमनेस, इफेक्टिव्हनेस ऑफ एडिशन ऑफ हीट, इफेक्टिवनेस ऑफ एडिशन ऑफ हीट, ओके, इफेक्टिवनेस ऑफ एडिशन ऑफ हीट टू इनक्रीज रैंडमनेस, टू इनक्रीज रैंडमनेस डिपेंड्स ऑन टेम्परेचर. कशावर डिपेंड असणार आहे, टेम्परेचर डिपेंड असणार सर. लक्षात आहे काय सांगितलं आता, एन्ट्रॉपीचे डेफिनेशन आपण काय सांगितलं, एन्ट्रॉपी काय असतो, डिसऑर्डर ऑफ रँडमनेस ऑफ द सिस्टम असतो. एन्ट्रॉपीची व्हॅल्यू सॉलिड स्टेट मध्ये कमी असते, लिक्विड स्टेट मध्ये जास्त, आणि सगळ्यात जास्त कुठे असते, गॅसेस स्टेट मध्ये. गॅसेस स्टेट मध्ये रँडमनेस किंवा डिसऑर्डर जास्त असते, त्यामुळे एन्ट्रॉपी जास्त. तर क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एन्ट्रॉपी मध्ये काय, हीट एब्सॉर्ब बाय सिस्टम इन रिव्हर्सिबल प्रोसेस डिवाइड बाय टेम्परेचर एट विच हीट ट्रान्सफर टेक प्लेस. तर सिस्टमला हीट ऍड केलं की एन्ट्रॉपीची व्हॅल्यू वाढणार आहे. आता आपण इफेक्टिव्हनेस ऑफ एडिशन ऑफ हीट टू इनक्रीज द रँडमनेस डिपेंड्स ऑन टेम्परेचर, हे हीट सिस्टमला ऍड केल्या होती, रँडमनेस वाढणार आहे. तो रँडमनेस किती वाढणार आहे, हे कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर वर डिपेंड आहे असं. ओके, आता इथं बघा, जर एखादी हीट, इफ सर्टन अमाउंट ऑफ हीट इज ऍडेड टू द सिस्टम, ओके, तर काय असतं तर आपण आता टेम्परेचर जास्त असेल, अमाउंट ऑफ हीट ऍडेड टू द सिस्टम, अमाउंट ऑफ हीट सिस्टमला आपण ऍड केली ऍट हाय टेम्परेचर, हाय टेम्परेचर इंक्रीज इन डेल्टा एस इज स्मॉल, एकदम कमी असतात. जर सर्टन अमाउंट ऑफ हीट, काही हीट आपण सिस्टमला ऍड केली हाय टेम्परेचरला, तर इंक्रीज इन एन्ट्रॉपी, इंक्रीज इन डेल्टा एस ची व्हॅल्यू कशी असणार, एकदम स्मॉल क्वांटिटी मध्ये असतात. आणि सेम अमाउंट ऑफ हीट, सेम अमाउंट ऑफ हीट ऍडेड टू सिस्टम, हे सिस्टमला आपण ऍड केले ऍट लो टेम्परेचर, इन्क्रीज इन एन्ट्रॉपी डेल्टा एस मोर, जास्त असणार. ते लक्षात कसं असणार, सिस्टमला आपण हीट ऍड करणार आहे त्यावेळी रँडमनेस आपला इन्क्रीज होणार आहे, हे टेम्परेचरवर डिपेंड असणार आहे. जर सर्टन अमाउंट ऑफ हीट, काहीशी हीट आपण सिस्टमला ऍड केली, त्याची सिस्टम हाय टेम्परेचरला असताना सिस्टमला हीट आपण दिली, तर एन्ट्रॉपी किंवा रँडमनेस हा जास्त वाढणार नाही, लक्षात घ्या. इन्क्रीज इन डेल्टा एस की स्मॉल असणार, एकदम कमी असणार. परंतु तेवढीच हीट जेवढी तुम्ही सिस्टम हाय टेम्परेचरला असताना हीट ऍड केले, तेवढीच हीट तुम्ही जर सिस्टमला कधी ऍड केली, सिस्टम लो टेम्परेचरला असताना, तर इन्क्रीज इन एन्ट्रॉपीची व्हॅल्यू आपली जास्त असते, लक्षात घ्या. रँडमनेस ऑर डिसऑर्डर जास्त असतो, हे का असतं आता लक्षात घ्या. तुम्हाला थोडक्यात मी एक्झाम्पल सांगतो, एन्ट्रॉपी मध्ये काय डिसऑर्डर आणि रँडमनेस असणार आहे, ते कशावर डिपेंड आहे, टेम्परेचर. आता तुम्ही एखादी हीट घेतल्या असेल, समजा एक मी घेतलं 84 किलो, तेवढी हीट सिस्टमला आपण ऍड केली, सिस्टम हाय टेम्परेचरला असताना 84 किलो एवढी हीट ऍड केली, तर एन्ट्रॉपी वाढणार आहे ती एकदम कमी वाढणार, इन्क्रीज इन डेल्टा एस स्मॉल. परंतु एवढीच एनर्जी जर सिस्टम लो टेम्परेचरला असेल त्यावेळी जर ऍड केली, तर डेल्टा एस ची व्हॅल्यू वाढणार आहे. ओके, असं का होतं, तुम्ही आता
थोडक्यात लक्षात घ्या, आता थंडीचा दिवस आहे, तुमच्या बॉडी टेम्परेचर कसं आहे, एकदम कमी आहे, तर बॉडी टेम्परेचर कमी आहे तुमचं, तुम्ही जर आता सेकंड बसला सेकोडी घेऊन तर काय म्हणणार, रँडमनेस किंवा एंट्रॉपी तुमची जास्त वाढणार आहे ना, टेम्परेचर कमी आहे, बॉडीला हीट जास्त घेणार आहे, रँडमनेस बॉडीचा वाढणार आहे. परंतु हीच सेकोडी तुम्ही उन्हाळ्यामध्ये, उन्हाळ्यात तुम्ही सेकंड बसला की नाही त्यावेळी जास्त वाढणार आहे की एंट्रॉपी, त्यावेळी ऑलरेडी बॉडीचं टेम्परेचर वाढलेलं असतं, त्यामुळे परत तुम्ही सेकंड बसला तर रँडमनेस किंवा डिसऑर्डर जास्त वाढणार आहे ना, बरोबर आहे ना. ओके, लक्षात घ्या की एक्झाम्पल परफेक्टली तर सुरू होते लक्षात घ्या. किंवा तुम्ही आता थोडक्यात काय सांगायचं, तुम्ही आता बस स्टँड वरती किंवा रेल्वे स्टेशन वरती तिथं तुम्ही जोरात शिंकला तर ती जास्त जणांना ऐकू जाईल का, जाणार नाही. तीच तुम्ही एखाद्या शांत एका लायब्ररीमध्ये अभ्यास करत बसलाय ते तुम्ही शिंकला तर ते सगळ्यांना ऐकू जाणार, मोठा आवाज होणार असतात, म्हणजे एंट्रॉपी एकदम वाढते ना. स्निसिंग ऍट क्वाइट लायब्ररी, ओके, स्निसिंग ऍट क्वाइट लायब्ररी इज मोर इफेक्टिव्ह देन स्निसिंग ऍट नॉइजी रेल्वे स्टेशन किंवा नॉइजी बस स्टँड. का बस स्टेशनवरती किंवा रेल्वे स्टेशनवरती जोरदार शिंकला तर कुणालाही ऐकू जाणार नाही, तिथं ऑलरेडी एंट्रॉपी गर्दी गोंगाट भरपूर असणार आहे, तिथं काय शिंकले कुणाला ऐकू जाणार नाही ना. परंतु तेच एखाद्या लायब्ररीमध्ये अभ्यास करत शांत वातावरण आहे, तेवढ्याच फ्रिक्वेन्सीने तुम्ही इथं शिंकला असेल तर ते एंट्रॉपी किंवा रँडमनेस जास्त वाढणार आहे. असं का तेच इथं सांगितलं आहे, स्निसिंग ऍट क्वाइट लायब्ररी इज मोर इफिशियंट देन स्निसिंग ऍट एंट्रॉपी जास्त वाढणार नाही. परंतु तीच हीट तुम्ही सिस्टीम लो टेम्परेचरला असताना दिली तर ती एंट्रॉपी जास्त वाढणार. डेल्टा एक्स ही आपली कशी असणार आहे, रेसिप्रोकल ऑफ काय असणार आहे, टेम्परेचर. ऍट मीन्स हीट ऍडेड टू द सिस्टीम. ओके, आपली युनिट काय, जूल पर केल्विन. त्यानंतर आपल्याला बघायचं आता एंट्रॉपी आणि स्पॉन्टॅनिटी, एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस कधी असते, एंट्रॉपी आणि स्पॉन्टॅनिटी ह्याच्यामधला रिलेशन आता आपण बघा, जसं आपण एनर्जी आणि स्पॉन्टॅनिटी बघितलं त्याच पद्धतीने एंट्रॉपी आणि स्पॉन्टॅनिटी. ओके, स्पॉन्टॅनिटी एंट्रॉपी आणि स्पॉन्टॅनिटी चं एक्झाम्पल आपण घेऊया. आईस मेल्ट अबोव 0 डिग्री सेल्सिअस. आणि सेकंड एक्झाम्पल आपण इथे घेऊया, आईस मेल्ट अबोव 0 डिग्री सेल्सिअस. आणि नेक्स्ट बघा, वेपराइझेशन ऑफ वॉटर. आता इथे मला सांगा, आईस मेल्ट अबोव 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसच्या वरती टेम्परेचर गेलं की आईस मेल्ट वगैरे चालू होते, म्हणजे आईस म्हणजे सॉलिड स्टेट असणार आहे वाटरचं, तिथं मॉलिक्युल कसे असणार आहे, ऑर्डर्ड स्टेट मध्ये असणार आहे, रँडमनेस एकदम कमी असणार आहे. आणि हा आईस जर मेल्ट केला की वाटरची ऑर्डर्ड स्टेट कोलॅप्स होऊन जाईल आणि त्याचं कन्व्हर्जन डिसऑर्डर्ड स्टेट किंवा रँडम स्टेट मध्ये होणार आहे. त्यामुळे डेल्टा एस ची व्हॅल्यू इथे काय होणार आहे, पॉझिटिव्ह होणार आहे, बरोबर आहे ना. डेल्टा एस पॉइटी म्हणजे डेल्टा एस इथं काय होणार, इन्क्रीज होणार असतात. ओके, एंट्रॉपी इन्क्रीज होणार आहे. ओके, डेल्टा एस. आणि वेपराइजेशन ऑफ वॉटर, आता वॉटरचं लिक्विड वॉटरचं परत कन्व्हर्शन गॅसेस स्टेट मधल्या वॉटर मध्ये होणार आहे, त्यामुळे डिसऑर्डर रँडमनेस आणखी वाढणार आहे ना. त्यामुळे एंट्रॉपीची व्हॅल्यू इथं सुद्धा कशी येत आहे, पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे इथं सुद्धा एंट्रॉपी काय होणार आहे, आपली इन्क्रीज होणार. बरोबर आहे. आणखी एक एक्झाम्पल आपण इथे घेतलं, H2O2 हायड्रोजन पेरॉक्साइड आहे, हा आपण डिकम्पोज केला, ब्रेक केला तर लक्षात घ्या, हा हायड्रोजन पेरॉक्साइड जर आपण ऍज इट इज नॉर्मल बॉटल मध्ये ठेवला असेल तर तो ब्रेक होतो, लक्षात घ्या, ऑटोमॅटिकली ब्रेक होतो आणि त्याचं कन्व्हर्जन H2O लिक्विड प्लस O2 मध्ये होत असतो, O2 गॅस. इथं एंट्रॉपी काय होणार आहे, डेल्टा एस व्हॅल्यू पॉझिटिव्ह का निगेटिव्ह, गॅस तयार झालाय ना, एक गॅस तयार झाला, एक लिक्विड आहे, इथे एक लिक्विड मॉलिक्युल एक गॅस मॉलिक्युल तयार झालं, इथे एंट्रॉपी रँडमनेस वाढलेला आहे.
তোমার ডেল্টা এস ভ্যালু কে আসলে পজিটিভ এনট্রপি ইনক্রিজ হওয়া কে এনট্রপি কা আন্ডার প্রি ইনক্রিজ হওয়া বুঝছেন না কে এনট্রপি ইনক্রিজেস ওকে আতা মগ থোড়ক্যাত মানে ইত কা সঙ্গে স্যার এনট্রপি অফ দিস সিস্টেম ইনক্রিজেস ইন আ স্পন্টেনিয়াস প্রসেস কে স্যার স্পন্টেনিয়াস প্রসেস হতে না আইস মেল্ট হলো অটোমেটিক্যালি 0 ডিগ্রি সেলসিয়াসের ওয়ার্কিং টেম্পারেচারে চলে কি আইস অটোমেটিক্যালি ব্রেক হতে মেল্ট হয়ে চলে বরাবর না তাহলে এনট্রপি বাড়তে দিস স্পন্টেনিয়াস প্রসেস স্বতঃন ঘট নিতে না 0 ডিগ্রি সেলসিয়াসের ওয়ার্কিং টেম্পারেচারে চলে কি অটোমেটিক্যালি আইস মেল্ট হয়ে তেছো ওয়াটার তৈরি হতে দিস স্পন্টেনিয়াস প্রসেস আছে মানে ক্যাস স্পন্টেনিয়াস প্রসেস মধ্যে এনট্রপিজ ভ্যালু কি ইনক্রিজ হতে আর এই ভেপোরাইজেশন অফ ওয়াটার আপা 100 डिग्री सेल्सियसच्या वरती टेंपरेचर चालले की वाटर ऑटोमॅटिकली पेपर शीट मध्ये जायला चालू होतं ही सुद्धा प्रोसेस कशी आपली स्पॉन्टेनियस ओके आणि हायड्रोजन पेरॉक्साइड आहे H2O2 हा सुद्धा लॉन्ग टाइम ला आपण एक्सपोज केला असेल उघडा ठेवला असेल तर तो ब्रेक होतो आणि त्याच्यापासून H2 लिक्विड आणि O2 गॅस तयार होतो त्यामुळे एंट्रोपी इथं सुद्धा इंक्रीज होते पण त्या तिन्ही प्रोसेस कशा आहेत आपल्या तिन्ही प्रोसेस आपल्या कशा आहेत ओके क्या सगळ्या प्रोसेस कसं आपल्या स्पॉन्टेनियस असेल का आणि ह्याच्यामध्ये एंट्रोपी काय होते आपली इंक्रीज होते म्हणून आपण काय सांगू शकतो रे ओके स्पॉन्टेनियस प्रोसेस इन व्हिच एंट्रोपी ऑफ द सिस्टम इंक्रीजेस कसं समजली ना ओके सो स्पॉन्टेनियस प्रोसेस इन व्हिच एंट्रोपी स्पॉन्टेनियस प्रोसेस इन व्हिच एंट्रोपी ऑफ दिस सिस्टम इंक्रीजेस स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये सिस्टम ची एंट्रोपी आपली काय होत असते इंक्रीज होत असते चलो परंतु लक्षात घ्या काही एग्जांपल असंच आहे मग आपण आता असं सांगू शकतो ना एंट्रोपी आणि स्पॉन्टेनियस रिलेशन आपण काय सांगू शकतो ऑल स्पॉन्टेनियस प्रोसेस इन व्हिच एंट्रोपी इंक्रीजेस ज्या प्रोसेस मध्ये एंट्रोपी वाढते त्या सगळ्या प्रोसेस स्पॉन्टेनियस आहेत असं आपण म्हणू शकतो ना बरोबर आहे ज्या प्रोसेस मध्ये एंट्रोपीची व्हॅल्यू वाढते त्या सगळ्या प्रोसेस कशा असतात स्पॉन्टेनियस असतात असं आपण म्हणू शकतो लक्षात घ्या ह्या तीन एक्झाम्पल होऊन परंतु लक्षात घ्या असं पण आहे बट H2 गॅस प्लस O2 गॅस इट कंबाइन्स to use H2O liquid okay ही आपली प्रोसेस आहे हायड्रोजन गॅस आणि ऑक्सिजन गॅस हे दोन्ही कंबाइन झाले तर आपल्याला काय मिळतो वॉटर लिक्विड स्टेट मध्ये मिळतो तिथे एंट्रोपी कशी होतो रे डेल्टा एस पॉझिटिव्ह असते की निगेटिव्ह असते हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस कंबाइन होऊन वॉटर लिक्विड तयार झालं लिक्विड वॉटर मिळालं तर गॅस कन्व्हर्शन लिक्विड स्टेट मध्ये झालंय त्यामुळे रँडमनेस किंवा डिसऑर्डर इंक्रीज झालंय का डिक्रीज झालंय काय झालंय गॅस हा लिक्विड आहे रँडमनेस ऑर डिसऑर्डर काय झाला डिक्रीज झालंय ना रँडमनेस ऑर डिसऑर्डर डिक्रीज झाला त्यामुळे एंट्रोपीची व्हॅल्यू सुद्धा काय होणार आहे डिक्रीज होणार आहे त्यामुळे डेल्टा एस इतकं पॉझिटिव्ह का निगेटिव्ह निगेटिव्ह का डेल्टा एस ची व्हॅल्यू निगेटिव्ह येणार आहे का आता इथं बघा ही सुद्धा आपली स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅस कंबाईन झालं की वॉटर तयार होतो सध्या दुटो पडतो सगळ्या लक्षात घ्या की आपली एंट्रॉपी आपली निगेटिव्ह होत असते सध्या एंट्रॉपीची व्हॅल्यू निगेटिव्ह ठेवून एंट्रॉपी डिक्रीज होते परंतु आता आपण त्यावरनं सुद्धा सांगू शकत नाही ना सगळ्या स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रॉपीची व्हॅल्यू इंक्रीज होते का नाही लक्षात घ्या इथं वरती आपण एक्झाम्पल भेटलं स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रॉपी वाढते असं म्हणलं परंतु सगळ्या स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रोपी वाढली तरच ती प्रोसेस स्पॉन्टेनियस असेल असं नाही असं काही स्पॉन्टेनियस प्रोसेस अशा पण आहेत तिथे एंट्रोपीच व्हॅल्यू डिक्रीज होते का काही प्रोसेस असतात तिथे एंट्रोपीच व्हॅल्यू डिक्रीज होते परंतु सिस्टीम कसे स्पॉन्टेनियस असते काही प्रोसेस कसे तसेच आपल्या डेटा एस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते आणि सिस्टीम स्पॉन्टेनियस असतात त्यामुळे आपण एंट्रोपी आणि स्पॉन्टेनिटी वरून एखादी प्रोसेस स्पॉन्टेनिटी आहे की नाही आपण सांगू शकत नाही काय म्हटले आपण काही प्रोसेस मध्ये एंट्रोपीची व्हॅल्यू वाढते त्यामुळे प्रोसेस आपण काय म्हणतो स्पॉन्टेनियस म्हणतो परंतु काही अशा पण प्रोसेस आहेत
तिथे एंट्रॉपीची व्हॅल्यू डिक्रीज होते, परंतु प्रोसेस कसा आहे, स्पॉन्टेनियस आहे. चलता ओके, मग लक्षात घ्या आपला एंट्रॉपी आणि स्पॉन्टेनिटी जर डिसाइड करायचं असेल तर आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स स्टडी करू लागेल. असं इथं आपण सांगू शकत नाही, कारण का सगळ्या स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रॉपीची व्हॅल्यू इन्क्रीज होत नाही, काही स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रॉपीची व्हॅल्यू डिक्रीज होते. त्यामुळं आपल्याला जर स्पॉन्टेनिटी सांगायची असेल तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपल्याला स्टडी करू लागेल. त्याच्यानुसार सिस्टीम स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे आपण सांगू शकतो. असं सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये हे सगळं ओव्हरकम केलं आहे, कधी सिस्टीम स्पॉन्टेनियस असणार आहे कसं का. आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ओके, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय बघा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगतो सर, इट स्टेट्स दॅट टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग ओके, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस, इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. टोटल एंट्रॉपी सिस्टीम आणि सराउंडिंगची दोघांची मिळून एंट्रॉपी स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये इन्क्रीज होणार असं सांगितलंय. आता त्याचं स्टेटमेंट कसं येणार, डेल्टा एस टोटल, डेल्टा एस टोटल म्हणजेच काय, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग, ती काय असणार आहे, सम ऑफ एंट्रॉपी ऑफ सिस्टीम प्लस सम ऑफ एंट्रॉपी ऑफ सराउंडिंग. डेल्टा एस सिस्टीम, डेटा एस सिस्टीम ओके, तर सिस्टीमला फक्त एस वाय एस असं म्हणतो, ते डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग इज ग्रेटर दॅन झिरो फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. हा आपला सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ओके, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम अँड सराउंडिंग इन्क्रीजेस इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस ओके, स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांची मिळून एंट्रॉपी जी असणार आहे ती इन्क्रीज होणार आहे. त्यामुळे डेल्टा एस टोटल की काय असणार आहे, सिस्टीम प्लस सराउंडिंग इज ग्रेटर दॅन झिरो ओके, झिरो पेक्षा जास्त म्हणजे जास्त असणार फॉर स्पॉन्टेनियस प्रोसेस. आता लक्षात घ्यामध्ये आपण एखाद्या एक्झाम्पल इथे घेतला असेल ते आपल्याला आयडेंटिफाय करायचं, तुम्हाला एखादी रिएक्शन दिली असेल सेम, टू एच टू गॅस प्लस ओ टू गॅस इट इक्वल्स टू एच टू लिक्विड, ते आपला एंट्रॉपी दिलेले ओके, इथे एंट्रॉपीची व्हॅल्यू दिलेली आपल्याला डेल्टा एस मायनस 327 किलो जूल पर मोल ही आपल्याला दिलेले ओके, अँड डेल्टा एस ची व्हॅल्यू मायनस 572 किलो जूल पर मोल आपल्याला दिलेले ओके, ही व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे ऍट 298 केल्विन ओके, टेम्परेचर दिले इथं 298 केल्विन, ह्या टेम्परेचर ऍट 298 केल्विन टेम्परेचर. आता आपल्या डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं याच्यामध्ये. आता डेल्टा एस टोटल आपण कशी फाइंड आउट करणार आहे बघा, तुम्हाला आता इथे दिलेली डेल्टा एस ची व्हॅल्यू ही कोणासाठी दिलेली, डेल्टा एस सिस्टीमची दिलेली सर मायनस 327 किलो जूल ही आपल्या सिस्टीमची एनर्जी आपल्याला दिलेली आहे ओके, जूल पर केल्विन ही दिलेली आहे, जूल पर केल्विन आणि डेल्टा एस ची व्हॅल्यू जी दिलेली आहे आपल्याला ही जूल पर केल्विन आहे. आता डेल्टा एस सिस्टीम तुम्हाला माहिती आहे ही दिलेली एंट्रॉपी कोणासाठी असते, सिस्टीमची असते सर. आता मग सराउंडिंगची तुम्हाला माहिती आहे ना,
तुम्हाला इथं एखादी सिस्टीम स्पॉन्टेनियस आहे की नाही ती कशावर सांगायचे, डेल्टा एस टोटल झिरो पेक्षा जास्त आली पाहिजे तरच सिस्टीम स्पॉन्टेनियस असतात. आता आपल्या डेल्टा एस सिस्टीम मध्ये डेल्टा एस सराउंडिंग माहिती आहे. आता डेल्टा एस सराउंडिंग आपण करूया. डेल्टा एस सराउंडिंग काय असणार आहे बघा, आपला आता क्वांटिटेटिव्ह डेफिनेशन ऑफ एंट्रोपी काय होती रे, डेल्टा एस इज इक्वल टू क्यू रिव्हर्सिबल डिवाइड बाय टी इज इक्वल टू काय होतं, डेल्टा एच डिवाइड बाय टी. आता बघा लक्षात घ्या, आता इथं डेल्टा एच ची व्हॅल्यू किती आहे, -572 किलो जूल पर मोल दिले. आता मग सिस्टीमची एंट्रोपी कधी वाढणार आहे, कधी वाढणार आहे एंट्रोपी, ओके. आता इथं डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह झाली ना, डेल्टा एच निगेटिव्ह आहे इथे -327 किलो जूल पर मोल. डेल्टा एस निगेटिव्ह कधी येणार आहे, अरे सिस्टीमची एनर्जी तर रिएक्शन दिलाय 2 मोल्स ऑफ एच टू रिएक्ट विथ 1 मोल ऑफ वॉटर जस्ट 2 मोल्स ऑफ वॉटर. त्याच्यामध्ये सिस्टीमची एंट्रॉपी निगेटिव्ह झालंय, सिस्टीमची एंट्रॉपी निगेटिव्ह झालंय म्हणजे काय झालं रे, गॅसेसचं कन्व्हर्शन लिक्विड मध्ये झालंय, त्यावेळी एनर्जी आपली इन्क्रीज होते का डिक्रीज होते, गॅस लिक्विड मध्ये होत असताना हीट आपण बाहेर टाकतो की ऍब्सॉर्ब करतोय, गॅसेसचं लिक्विड करायचं म्हणजे कंडेन्सेशन करतो ना आपण, म्हणजे हीट बाहेर पडते की ऍब्सॉर्ब होते, ऍब्सॉर्ब होणार लक्षात घ्या. इथं तुम्हाला डेल्टा एच ची व्हॅल्यू काय दिली आहे, सिस्टीमनं एवढी हीट बाहेर टाकलेली आहे, गॅस लिक्विड होत असताना सिस्टीमनं -572 किलो जूल एवढी हीट बाहेर टाकलेली आहे, म्हणजे सराउंडिंग ने काय केलेलं आहे, एवढी हीट ऍब्सॉर्ब केली. लक्षात नाही का, गॅसेसचं कन्व्हर्सन लिक्विड मध्ये होत असताना सिस्टीमनं एवढी एनर्जी सराउंडिंग ला बाहेर टाकलेली आहे, म्हणजे सराउंडिंग ने ती ऍक्सेप्ट केली. तुम्ही सराउंडिंगची डेल्टा एच ची व्हॅल्यू काय येणार, पॉझिटिव्ह येणार, सिस्टीमनं बाहेर टाकली म्हणून डेल्टा एच निगेटिव्ह आहे, तर सराउंडिंगची डेल्टा एच काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार का, त्यामुळे डेल्टा एच सराउंडिंग इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा एच डिवाइड बाय टी. डेल्टा एच किती व्हॅल्यू आपली 572 किलो जूल पर मोल. आता एंट्रॉपी आपली जूल मधील आहे, त्यामुळे डेल्टा एच ची व्हॅल्यू पण तुम्ही कशात घ्यायची, जूल मध्ये घ्यायची. किलो जूलचा जूल मध्ये करण्यासाठी काय करणार तुम्ही, 10^3 ने मल्टीप्लाय करायचं, 10^3 जूल होणार, ओके, डिवाइड बाय टेम्परेचर किती आपलं 290. समजा त्याची व्हॅल्यू जी मिळणार आहे डेल्टा एच सराउंडिंग, ती व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे बघा इथं 1919 जूल पर केल्विन, ते आपल्याला डेल्टा एस सराउंडिंग मिळणार. आता डेल्टा एस टोटल काढायचं कशी येणार, डेल्टा एस टोटल डेल्टा एस सिस्टीम प्लस सराउंडिंग, सिस्टीमची किती आहे आपली -327 प्लस सराउंडिंग ची 199, ओके, त्याची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे प्लस, सांगा प्लस आपल्याला येणार आहे 1592 युनिट आहे जूल पर केल्विन, एंट्रोपी युनिट जूल पर केल्विन. आता म्हणजे डेल्टा एस टोटल ची व्हॅल्यू कशी आली रे आपले, पॉझिटिव्ह वाली की नाही, पॉझिटिव्ह वाली म्हणजे काय, ग्रेटर दॅन झिरो, बरोबर की नाही, ग्रेटर दॅन झिरो म्हणजे आपली डेल्टा एस टोटल ची व्हॅल्यू क्वालिटी असेल म्हणजे ती ग्रेटर दॅन झिरो असणार आहे सरकार. त्यामुळे डेल्टा एस टोटल कशी असणार आहे, तर डेल्टा एस टोटल, डेल्टा एस टोटल ती काय असणार आहे, ग्रेटर दॅन झिरो, त्यामुळे प्रोसेस कशी असणार आहे, स्पॉन्टेनियस, प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो आहे, त्यामुळे प्रोसेस कशी आली आपली, स्पॉन्टेनियस झाली सर. ते तर फॉर्म्युला नेहमी सर रूल सांगतो सर, डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो, प्रोसेस इज स्पॉन्टेनियस. लक्षात येईल ना, ओके, समजले सर. आता मग मला मला सांगायचं, आपल्याकडे ओव्हरकम जे होते आपलं सिस्टीम आणि सराउंडिंग ची दोघांची एकत्रित मिळून डेल्टा एस टोटल ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन झिरो असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस असं म्हणत, असं सेकंड ऑफ थर्मोडायनामिक्स सांगितलं सर. आता मग इथं मला सांगायचं, टोटल एंट्रॉपी ऑफ सिस्टीम इंक्रीज इन अ स्पॉन्टेनियस प्रोसेस आपण म्हणू शकतो सर. स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये टोटल एंट्रॉपी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग आता स्पॉन्टेनियस प्रोसेस ही आता काय होणार आहे,
स्पॉन्टेनियस प्रोसेस फाइनली इक्विलिब्रियम अटेन करतेस ना, कुठली स्पॉन्टेनियस प्रोसेस शेवटी इक्विलिब्रियम अटेन करतेस. म्हणजे आता समजा सिस्टीमची एंट्रॉपी जास्त असेल, सराउंडिंगची कमी असेल, तर सिस्टीम कुठे जात असते, सराउंडिंगकडे जात असते. आणि सराउंडिंगची एंट्रॉपी जास्त असेल तर ती सिस्टीमकडे जात असते. त्यामुळे सिस्टीम आणि सराउंडिंग ही एंट्रॉपीची व्हॅल्यू जोपर्यंत इक्विलिब्रियम अटेन करत नाही, म्हणजे दोघांची व्हॅल्यू जोपर्यंत सेम होत नाही तोपर्यंत आपली प्रोसेस कशी असते, कॅरी फॉरवर्ड होत असते. ठीक आहे, जे सगळ्यात स्पॉन्टेनियस प्रोसेस शेवटी काय करतात, इक्विलिब्रियम अटेन करतात, हे आपण अगोदर सांगितलं. ऑल स्पॉन्टेनियस प्रोसेस लीड टू फॉर्मेशन ऑफ इक्विलिब्रियम. सगळ्या स्पॉन्टेनियस प्रोसेस इक्विलिब्रियम अटेन करतात. मग मला सांगा, इक्विलिब्रियम अटेन केल्यावरती त्यांची टोटल एंट्रॉपी काय असेल? सिस्टीम आणि सराउंडिंग दोघांची एंट्रॉपी आपली काय झाली, इक्वल झाली, तर डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरोच येणार ना. डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू झिरोच येणार सर का, दोघांची व्हॅल्यू इक्वल झाली तर. ठीक आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, रे डेल्टा एस टोटल ती काय असणार, इज इक्वल टू झिरो कधी, प्रोसेस इज ऍट इक्विलिब्रियम. प्रोसेस ऍट इक्विलिब्रियम हे लक्षात ठेवायचं. प्रोसेस जर इक्विलिब्रियमला असेल तर डेल्टा एस टोटलची व्हॅल्यू काय असणार आहे, झिरो असणार. ठीक आहे, आणि त्यानंतर मग डेल्टा एस टोटल हे बघा, डेल्टा एस टोटल इज लेस दॅन झिरो असेल, झिरो पेक्षा कमी असेल, लक्षात घ्या. डेल्टा एस टोटल लक्षात होतं काय होतंय, आपण डेल्टा एस टोटल याची व्हॅल्यू झिरो पेक्षा कमी म्हणजे कसे रे, निगेटिव्ह असेल, ते आपण कॅल्क्युलेट करू निगेटिव्ह आले तर प्रोसेस कसे असेल, प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस. तर प्रोसेस कशी असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस हे लक्षात असते. लक्षात आहे, कधी प्रोसेस स्पॉन्टेनियस असणार आहे, डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस, डेल्टा एस टोटल इज इक्वल टू झिरो असेल तर प्रोसेस इक्विलिब्रियम, अँड डेल्टा एस टोटल लेस दॅन झिरो असेल तर प्रोसेस कशी असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस. लेस दॅन झिरो म्हणजे कसे असणार आहे, निगेटिव्ह असणार. ठीक आहे, अंडरस्टँड समजलं आहे का, येतं पर्यंत सगळ्यांना ते लक्षात आहे ना, ते त्यामध्ये काय डाऊट आहे का. ओके, तर त्यानंतर नेक्स्ट आपण बनवणार आहे पुढचं थर्मोडायनामिक फंक्शन, दॅट इज द गिब्स चेंजेस. ओके, गिब्स चेंजेस एनर्जी रिप्रेझेंटेड बाय सिम्बॉल कॅपिटल जी. कॅपिटल जी ह्या सिम्बॉल आपण गिब्स एनर्जी सांगत असतो. आता गिब्स एनर्जी हा जो कन्सेप्ट आहे, हा गिब्स ह्या सायंटिस्ट प्रोसेस स्पॉन्टेनियस आणि नॉन स्पॉन्टेनियस असताना सिस्टीमची एनर्जी इन्क्रीज आणि डिक्रीज कशी होते त्याच्यावरून हा कन्सेप्ट प्रपोज केला. तर गिब्स फ्री एनर्जी जी इज इक्वल टू काय असते, एच मायनस टीएस हा फॉर्म्युला त्याने काढलाय गिब्स या साठी. जी इज इक्वल टू एच मायनस टीएस, जी मध्ये गिब्स एनर्जी, एच मध्ये आपली एन्थाल्पी असते, टी मध्ये टेम्परेचर आणि एस मध्ये एन्ट्रॉपी आहे. लक्षात आहे ना, एस मध्ये एन्ट्रॉपी आताच पहिले आपण, टी टेम्परेचर आहे, एच एन्थाल्पी. आता मला सांगा, एच आपलं स्टेट फंक्शन आहे का पार्ट फंक्शन आहे, एन्थाल्पी एन्थाल्पी सेट फंक्शन, टेम्परेचर सेट फंक्शन, एन्ट्रॉपी सुद्धा सेट फंक्शन आहे, एन्ट्रॉपी सेट फंक्शन, हे सगळ्या व्हॅल्यू सेट फंक्शन आहे. त्यामुळे गिब्स एनर्जी सुद्धा आपली काय, सेट फंक्शन असणार. ओके, गिब्स एनर्जी सुद्धा सेट फंक्शन असणार. ओके, ते लक्षात ठेवायचं, जी आपली काय असणार आहे, सेट फंक्शन. गिब्स एनर्जी इज अ सेट फंक्शन, सुद्धा आपलं सेट फंक्शन असणार. आता मग गिब्स एनर्जी चेंज, गिब्स एनर्जी चेंज बी असणार आहे ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट असताना गिब्स फ्री एनर्जी चेंज कसा असणार आहे बघा. गिब्स फ्री एनर्जी चेंज कसा लिहिणार आपण, चेंज इन गिब्स फ्री एनर्जी डेल्टा जी, जसं चेंज इन एन्ट्रॉपी डेल्टा एस, जसं चेंज इन गिब्स फ्री एनर्जी डेल्टा जी, इसी काढून चेंज इन एन्ट्रॉपी येणार ना डेल्टा एस. टेम्परेचर कसं आपलं कॉन्स्टंट आहे,
त्यामुळे इथं टी येणार आणि एन्ट्रॉपी चेंज होणार टी इंटू डेल्टा एक्स. ओके लक्षात आलं. चेंज इन गिव्स क्लिअरन्सी काय इक्वेशन आलं आपलं डेल्टा सी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एक्स. अंडरस्टँड कसं आहे हे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर तुम्ही बघू शकता दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला आता सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स ऑलरेडी माहित आहे टोटल एन्ट्रॉपी चेंज इन स्पॉन्टेनियस प्रोसेस इज ग्रेटर दॅन झिरो असतो बरोबर. त्यामुळे डेल्टा एस टोटल आपलं काय डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग बघा इथं डेल्टा एस टोटल डेल्टा एस सिस्टीम प्लस काय असतो डेल्टा एस सराउंडिंग एकदम तुम्हाला तो माहिती ठीक आहे. आता त्यामध्ये बघा सिस्टीमची एन्ट्रॉपी आपण हा जो सबस्क्रिप्ट आहे ती दाबवायची गरज नाही ती डायरेक्ट आपण डेल्टा एस प्लस डेल्टा एस सराउंडिंग असं आपण म्हणू शकतो. सिस्टीमला हा सबस्क्रिप्ट लिहिण्याची गरज नाही फक्त डेल्टा एस असेल तर ती सिस्टीमची एन्ट्रॉपी असते आणि सराउंडिंगची जी असतात डेल्टा एस सराउंडिंग पाहिजे लक्षात ठीक आहे लक्षात ठेवायचं. आता त्यानंतर नेक्स्ट आता मी काय करतोय बघा डेल्टा सी आणि डेल्टा एस डेल्टा सी म्हणजे चेंज इन गिव्स टू एनर्जी आणि डेल्टा एस त्यांच्यावर रिलेशन आपल्याला सांगायचं काय रिलेशन याच्यामुळे. तर सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आपला काय सांगतोय डेल्टा एस टोटल इज ग्रेटर दॅन काय असणार ओके डेल्टा एस सिस्टीम प्लस सराउंड ग्रेटर दॅन झिरो असणार अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. आता मग डेल्टा एस सराउंडिंग कशी करतो आपण डेल्टा एस सराउंडिंगचा फॉर्म्युला काय होतं आपला काय फॉर्म्युला आता लक्षात घ्या सिस्टीमची डेल्टा एस इथे कसं आहे पॉझिटिव्ह तर सराउंडिंग काय असणार निगेटिव्ह सत पण डेल्टा एस सराउंडिंग काय असणार मायनस डेल्टा एस अपॉन आपली चेंज इन एन्ट्रॉपीची डेफिनेशन काय होती क्वांटिटी डेफिनेशन डेल्टा एस डिवाइड बाय टी होतही नाही सिस्टीमची एन्ट्रॉपी पाहिजे असेल तर सराउंडिंगची निगेटिव्ह असली पाहिजे लक्षात घ्या ठीक आहे हे लक्षात असेल एन्ट्रॉपी चेंज अकॉर्डिंग टू रिएक्शन ओके सराउंडिंग एन्थाल्पी निगेटिव्ह म्हणजे हीट ऍब्सॉर्ब बाय द सराउंडिंग डेल्टा एस मायनस डेल्टा एस अपॉन टी ओके ही जर व्हॅल्यू आपण इथं प्रोडक्ट केली त्या इक्वेशन मध्ये तर आपलं इक्वेशन कसं येणार बघा डेल्टा एस टोटल ही व्हॅल्यू इथं प्रोडक्ट करा काय ना सांगा डेल्टा एस टोटल डेल्टा एस ऍज इट इज प्लस डेल्टा एस सराउंडिंग ची व्हॅल्यू काय आहे मायनस डेल्टा एस अपॉन टी त्यामुळे इथं काय झालं डेल्टा एस मायनस डेल्टा एस अपॉन टी ओके अंडरस्टँड. आता त्यानंतर आता मी काय करणार बघा त्या टी ना दोन्ही साईडला मल्टिप्लाय करणार टी ना टोटल इक्वेशनला मल्टिप्लाय करा टी ना इक्वेशनला मल्टिप्लाय केलं की काय आलं टी ना मल्टिप्लाय करा इक्वेशनला काय होणार सांगा बघा इथं टी इंटू काय येणार आहे डेल्टा एस टोटल मी काय केलं टी ना इक्वेशनच्या दोन्ही साईडला मल्टिप्लाय करायचं टी ना डेल्टा एस टोटल मल्टिप्लाय केलं की काय आलं टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू काय येणार आहे टी इंटू डेल्टा एस मायनस काय येणार आहे इथं फक्त डेल्टा एस कारण काय इथे डिवाइड बाय टी आहे ना त्यामुळे टी ला ती कॅन्सल होणार फक्त काय झालं डेल्टा एस. हेच इक्वेशन आपण आणखी कसं लिहू शकतो टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस असं नाही का हेच इक्वेशन आपण असं लिहू शकतो ना डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस ओके. आता इथं मला तुम्ही सांगायचं त्या इक्वेशन मध्ये हे जे इक्वेशन तुम्हाला मिळालं टी इंटू डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस हे इक्वेशन आणि इथले इक्वेशन तू करायचं काय घेतलं सर सिमिलर आहे की नाही टी इंटू डेल्टा एस टोटल काय डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस आणि डेल्टा सी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस ओके. मग ह्या दोन्ही इक्वेशन आपण काय लिहू शकतो रे टी इंटू डेल्टा एस टोटल म्हणजे काय काय ना डेल्टा सी ना मग काय ना सांगा डेल्टा सी इज इक्वल टू काय असणार आहे टी इंटू डेल्टा एस टोटल लक्षात काय म्हटलं आपण लक्षात आहे सगळं डेल्टा सी इज इक्वल टू मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल
t into delta s total is equal to delta s minus t into delta s. तर इक्वेशन मध्ये आपण कॅल्क्युलेट पुट अप करणार आहे त्या इक्वेशन मध्ये तर डेल्टा c इज इक्वल टू डेल्टा s माइनस t इनटू डेल्टा s डेल्टा z इज इक्वल टू माइनस t इनटू डेल्टा s टोटल तो काय येतं डेल्टा z कारण काय इथे ही माइनस आहे ना तर डेल्टा s इक्वल टू माइनस t इनटू डेल्टा s टोटल ओके येतं. आता दोघांचं साइन कसं आलं सांगा की इथं पुढं केलं आहे चल का डेल्टा सी इज इक्वल काय आलं मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल. आता डेल्टा एस आणि डेल्टा जी साइन कसं आहे दोघांचं साइन कसं आहे ती स्टेप लक्षात आहे की नाही समजलं की नाही लक्षात आहे की नाही ओके. आता की आपलं काय आलं डेल्टा एस टोटल इज इक्वल टू टी डेल्टा एस मायनस डेल्टा एस त्यामुळं डेल्टा एस मी त्या साईडला घेतलं तर टी इंटू डेल्टा एस इज इक्वल टू काय झालं डेल्टा एस मायनस टी इंटू डेल्टा एस झालं बरोबर. तर लक्षात घ्या डेल्टा सी इज इक्वल टू आपला काय फॉर्म्युला डेल्टा एस मायनस टी इंटू डेल्टा एस म्हणून डेल्टा एस इज इक्वल टू काय झालं आपलं त्या इक्वेशन डेल्टा एस टोटल डेल्टा एस म्हणजे टी डेल्टा एस टी इंटू डेल्टा एस त्याचा डेल्टा सी ठीक असा असणार निगेटिव्ह डेल्टा सी इज इक्वल टू मायनस टी टू डेल्टा. आता इथं लक्षात घ्या इथं दोन्ही साईडला इथं आपण आपल्या बुक मध्ये हे दिलेलं ना टेम्परेचर जे आहे ते निगेटिव्ह घेऊन करायचं असतं घ्या त्यामुळे दोन्ही साईडला मायनस टी टू डेल्टा एस मल्टिप्लाय करायचं मायनस टी न मल्टिप्लाय करायचं दोन्ही साईडला मायनस टी न मल्टिप्लाय केले की काय होणार आहे त्या इक्वेशन मध्ये मायनस टी न दोन्ही साईडला मल्टिप्लाय कर काय ना मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल नसत का मायनस टी इंटू डेल्टा एस टोटल इकडे काय ना सांगा मला ओके इथे काय येणार आहे टी इंटू डेल्टा एस मायनस इथे काय येणार आहे डेल्टा एस ओके इथे डेल्टा एस मायनस टी इंटू डेल्टा एस इज इक्वल काय आहे डेल्टा एस मायनस टी इंटू डेल्टा एस ओके डेल्टा एस मायनस टी इंटू डेल्टा एस पहिले म्हणजे काय डेल्टा सी म्हणून डेल्टा सी इज इक्वल काय आहे मायनस टी इंटू डेल्टा एस लक्षात ना आता समजले काय हे लक्षात असेल. आता पण डेल्टा सी इज इक्वल मायनस टी इंटू डेल्टा एस असं जर असेल तर इथं एन्ट्रॉपी आणि गिब्स क्लिअरनेस या दोघांचं तुम्ही साइन बघायचं टेम्परेचर कसं आहे आपलं कॉन्स्टंट आहे डेल्टा सी साइन कसं आहे साइन कसं आहे डेल्टा एसचं पॉझिटिव्ह डेल्टा एसचं साइन कसं आहे निगेटिव्ह म्हणजे डेल्टा सी पॉझिटिव्ह असेल तर डेल्टा एस निगेटिव्ह असते दोघांचं साइन ऑपोजिट आहे की नाही. आता मग एन्ट्रॉपी साठी आपण काय सांगितलं होतं रे एन्ट्रॉपी साठी डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो असेल तर प्रोसेस कशी होती प्रोसेस कशी होती डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो असताना प्रोसेस कशी होती स्पॉन्टेनियस होती की नॉन स्पॉन्टेनियस स्पॉन्टेनियस होती ना. मग इथं मला सांगायचं आहे डेल्टा एस ची व्हॅल्यू आपली कसं आहे डेल्टा एस कसं आहे निगेटिव्ह आहे डेल्टा एस निगेटिव्ह मध्ये कसं असणार लेस दॅन झिरो का ग्रेटर दॅन झिरो लेस दॅन झिरो ना डेल्टा एस टोटल निगेटिव्ह म्हणजे लेस दॅन झिरो ही लेस दॅन झिरो असतं तर डेल्टा सी कसं असणार कसे असणार अरे डेल्टा एस टोटल निगेटिव्ह मध्ये लेस दॅन झिरो तर डेल्टा सी कसं असणार मोर दॅन झिरो असणार म्हणजे ग्रेटर दॅन झिरो असणार का. त्यामुळे इथं आपण काय लिहू शकतो रे डेल्टा सी ग्रेटर दॅन झिरो अँड डेल्टा एस टोटल ओके की काय असणार आहे लेस दॅन झिरो असेल तर प्रोसेस कसं असणार आहे प्रोसेस इज स्पॉन्टेनियस कसं होतं दोघांचं साइन अपोजिट आहे डेल्टा एस टोटल लेस दॅन झिरो सॉरी नॉन स्पॉन्टेनियस कसं आहे का डेल्टा एस टोटल लेस दॅन झिरो असताना डेल्टा सी काय असणार आहे ग्रेटर दॅन झिरो त्यावेळी प्रोसेस कसं असणार आहे नॉन स्पॉन्टेनियस समजते की नाही ओके. त्यानंतर डेल्टा सी लेस दॅन झिरो असेल तर डेल्टा एस टोटल कसं असेल डेल्टा सी लेस दॅन झिरो असेल तर डेल्टा एस टोटल कसे असणार दोन्ही ऑपरेटर्स एकमेकांच्या इथं
कसं असावं इथं डेल्टा एस होता ग्रेटर दॅन झिरो त्यावेळी प्रोसेस कशी असला स्पॉन्टेनियस की नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस इज स्पॉन्टेनियस त्यावेळी प्रोसेस कशी असणार आपली स्पॉन्टेनियस प्रोसेस इज स्पॉन्टेनियस हे लक्षात असेल आणि मग मला सांगा डेल्टा जे झिरो तर डेल्टा एस टोटल कोण काय असणार प्रोसेस प्रोसेस कुठं इक्विलिब्रियमला प्रोसेस ऍट इक्विलिब्रियम चलो प्रोसेस कुठं असणार इक्विलिब्रियम असणार लक्षात ठेवायचं ओके दोघांचं साइन अपोजिट आहे डेल्टा सी ग्रेटर दॅन झिरो डेल्टा एस टोटल लेस दॅन झिरो असेल तर प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस डेल्टा सी लेस दॅन झिरो असेल तर डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन झिरो प्रोसेस स्पॉन्टेनियस डेल्टा सी झिरो आणि डेल्टा एस टोटल असेल तर प्रोसेस इक्विलिब्रियम असेल कारण का लक्षात घ्या स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एन्ट्रॉपी वाढणार आहे का वाढणार आहे सिस्टीमला हीट घेतल्यावर त्यामुळे डेल्टा सी काय होणार आहे निगेटिव्ह ना एनर्जी बाहेर पडणार ना तर का आणि इथं नॉन स्पॉन्टेनियस मध्ये एन्ट्रॉपिक्स व्हॅल्यू कमी होत आहे कधी सिस्टीमने एनर्जी अब्सॉर्ब केली होती असं का ओके हे लक्षात ठेवा हे दोन्ही एकमेकांचे अपोजिट असते हे लक्षात ठेवा तुम्ही आता डेल्टा एस टोटल आणि गिव्ह टू पी एनर्जी स्पॉन्टेनियस प्रोसेस समजले का रे ओके आता त्यानंतर नेक्स्ट याच्यामध्ये तुम्हाला मी रिलेशन सांगणार आहे स्पॉन्टेनिटी डेल्टा एस आणि डेल्टा जी यांच्या व्हॅल्यूवरून एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस आहे ही कसे आयडेंटिफाय करत तुम्ही सॉल्व न करता डायरेक्ट तुम्ही स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे ते सांगू शकता लक्षात ओके हे क्वेश्चन तुम्हाला सीटला नीटला विचारलं जात असाल तो कसा असतो आपण इथं मी इथं सांगणार आहे ओके तुमच्या बोध पैसा सुद्धा तो पै तो मी तुम्ही सांगणार आहे तर का कसं आयडेंटिफाय करून जातो ओके बघा इथं तीन क्वांटिटी आपल्याला दिल्या जातील डेल्टा एस त्यानंतर डेल्टा जी त्यानंतर स्पॉन्टेनियस बघा इथं एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नाही ते डेल्टा एस आणि डेल्टा जी वरून कसं आयडेंटिफाय केलं जातं आता डेल्टा एच व्हॅल्यू डेल्टा एच निगेटिव्ह असणार डेल्टा एच निगेटिव्ह असणार म्हणजे प्रोसेस एक्झोथर्मिक आहे एंडोथर्मिक डेल्टा एच निगेटिव्ह प्रोसेस एक्झोथर्मिक आहे एंडोथर्मिक एक्झोथर्मिक ना बाहेर पडत असते ही एक्झोथर्मिक प्रोसेस ओके डेल्टा एच निगेटिव्ह आहे डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल डेल्टा एस पॉझिटिव्ह येत असेल तर डेल्टा सी निगेटिव्ह असेल हे साईन म्हणून तुम्ही बघितले डेल्टा एस पॉझिटिव्ह तर डेल्टा सी निगेटिव्ह असेल आता सिच्युएशन आपण बघितले तर प्रोसेस स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर ऍट ऑल टेम्परेचर कुठल्याही टेम्परेचरला प्रोसेस स्पॉन्टेनियस असणार असतात टेम्परेचरची कंडिशन इथून आहे डेल्टा एस निगेटिव्ह असेल डेल्टा एस पॉझिटिव्ह असेल डेल्टा सी निगेटिव्ह असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस असणार आहे ऍट ऑल टेम्परेचर कुठल्याही टेम्परेचरला त्यानंतर डेल्टा एस निगेटिव्ह असेल प्रोसेस आपली एक्झोथर्मिकच असतात तर डेल्टा एस निगेटिव्ह डेल्टा सी व्हॅल्यू निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह दोन्ही पण असू शकतात बघा डेल्टा एस निगेटिव्ह असेल डेल्टा एस निगेटिव्ह तर डेल्टा सी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह दोन्ही असू शकते
मग तुम्हाला प्रोसेस क्वांटिटेटिव्ह पाहिजे असेल तर डेल्टा जी ची व्हॅल्यू कशी पाहिजे, प्रोसेस क्वांटिटेटिव्ह पाहिजे असेल तर डेल्टा जी ची व्हॅल्यू कशी पाहिजे, निगेटिव्ह पाहिजे सर, पण डेल्टा जी निगेटिव्ह करा असेल तर प्रोसेस आपली लो टेम्परेचरला झाली पाहिजे की हाय टेम्परेचरला झाली पाहिजे, प्रोसेस कुठल्या टेम्परेचर झाली पाहिजे, लो टेम्परेचर झाली पाहिजे, डेल्टा इज निगेटिव्ह आहे ना तर लो टेम्परेचर, ओके, प्रोसेस टेक्स प्लेस द प्रोसेस इज स्पॉन्टेनियस, प्रोसेस स्पॉन्टेनियस ओनली एट लो टेम्परेचर, इफ प्रोडक्ट टी इंटू डेल्टा एस, ही प्रोडक्ट टी इंटू डेल्टा एस इज ओके लेस दॅन डेल्टा एस, हे लक्षात ठेवा, ओके आपलं इक्वेशन काय आहे, डेल्टा सी इज इक्वल टू ओके टी इंटू काय आहे डेल्टा एस असं आहे की नाही, हे आपलं इक्वेशन आहे की नाही, ओके हाय नाही इक्वेशन आहे टी इंटू डेल्टा एस, ओके तर याच्यामध्ये डेल्टा सी इक्वल टू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस, ओके प्रोडक्ट तर टी इंटू डेल्टा एस ह्याची व्हॅल्यू कशी पाहिजे, डेल्टा एच पेक्षा कमी आली पाहिजे तरच प्रोसेस कमी असणार आहे स्पॉन्टेनियस लो टेम्परेचर, ओके लक्षात ठेवा, त्यानंतर कंडिशन तुम्हाला सांगितलं मी लो टेम्परेचर आणि काय पाहिजे टी इंटू डेल्टा एस ची व्हॅल्यू डेल्टा एच पेक्षा कमी पाहिजे, लक्षात आहे का, त्यानंतर डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस कुठली असणार आपली एंडोथर्मिक प्रोसेस असला त्यावेळी डेल्टा एच ची व्हॅल्यू निगेटिव्ह तर लक्षात घ्या काय असणार आहे बघा काय सांगायचं प्रोसेस इज स्पॉन्टेनियस ओनली एट हाई टेम्परेचर, ओनली एट हाई टेम्परेचर कंडिशन आहे ना की प्रोडक्ट टी इंटू डेल्टा एस इज ग्रेटर दॅन डेल्टा एस, हे लक्षात ठेवा, ओके डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल जे सिस्टीम हीट घेत असेल तर एंट्रॉपी ची व्हॅल्यू वाढताना हीट घेत असल्यामुळे त्यामुळे डेल्टा एस पॉझिटिव्ह, परंतु डेल्टा एस पॉझिटिव्ह जर असतं डेल्टा जी काय होणार आहे निगेटिव्ह होणार आहे, तर का डेल्टा सी निगेटिव्ह कधी होणार आहे प्रोसेस हाय टेम्परेचरला असेल तरच, तर का त्यामुळे प्रॉडक्ट टी इंटू डेल्टा एस ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन डेल्टा एच असेल तरच सिस्टीम कशी असणार आहे स्पॉन्टेनियस असणार हाय टेम्परेचर, ठीक आहे आणि त्यानंतर शेवटची कंडिशन याच्यामध्ये डेल्टा एस ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल तर सिस्टीम आपली एंडोथर्मिक असणार ओके डेल्टा एस ची व्हॅल्यू निगेटिव्ह डेल्टा एस पॉझिटिव्ह, तर लक्षात घ्या प्रोसेस इज नॉन स्पॉन्टेनियस एट ऑल टेम्परेचर, हे लक्षात ठेवा, ओके लक्षात येतं बघा एंडोथर्मिक डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल डेल्टा एस निगेटिव्ह असेल तर डेल्टा जी पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस आपली कशी असते नॉन स्पॉन्टेनियस असते, कुठल्याही टेम्परेचरला प्रोसेस आपली नॉन स्पॉन्टेनियस असतात हे लक्षात ठेवायचं, तर लक्षात कुठं ठेवायचं तुम्हाला सांगतो इकडे डेल्टा एच साईडला एस डेल्टा एस दोन वेळा निगेटिव्ह दोन वेळा पॉझिटिव्ह कसं जाऊ डेल्टा एच साईडला निगेटिव्ह दोन वेळा निगेटिव्ह दोन वेळा पॉझिटिव्ह डेल्टा एस पॉझिटिव्ह निगेटिव्ह दिसल का डेल्टा जी निगेटिव्ह पॉझिटिव्ह आर निगेटिव्ह खाली पॉझिटिव्ह वरची निगेटिव्ह खाली पॉझिटिव्ह
कधी काय असतं पॉझिटिव्ह निगेटिव्ह ओके इथं वरती प्रोसेस स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर सगळ्यात शेवटी प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस ऍट ऑल टेम्परेचर मध्ये स्पॉन्टेनियस ऍट लो टेम्परेचर टी इंटू डेल्टा एस लो टेम्परेचर टीची व्हॅल्यू कमी टी इंटू डेल्टा एस लेस दॅन डेल्टा एस प्रोसेस इज स्पॉन्टेनियस म्हणजे हाय टेम्परेचर टी इंटू डेल्टा एस ग्रेटर दॅन डेल्टा एस ना अशा तीन हे लक्षात ठेवायचं असतं ते समजलं सर ह्याच्यावर क्वेश्चन असतो सीबीसी निघला असतात प्रोवेशन डायरेक्ट रिमाइंडर डायरेक्ट घेऊन टाकायचं तुम्ही स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस लक्षात होता ओके समजलंय सगळ्यांना ओके आता त्यानंतर नेक्स्ट बघा याच्यामध्ये टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम ओके टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम टेम्परेचर ऑफ इक्विलिब्रियम त्यामध्ये काय असणार असं आता तुम्हाला ऑलरेडी गिब्स फ्री एनर्जीचं इक्वेशन माहिती आहे डेल्टा सी इक्वल टू काय आहे डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस तर कधी गिब्स फ्री एनर्जीचं इक्वेशन आहे मग मला सांगा प्रोसेस इक्विलिब्रियम ला असेल प्रोसेस ऍट इक्विलिब्रियम प्रोसेस इक्विलिब्रियम ला असेल तर डेल्टा जीची व्हॅल्यू काय असतं झिरो राईट नाही इक्विलिब्रियम असतं डेल्टा सी झिरो डेल्टा सी झिरो मध्ये काय आहे झिरो इंटू डेल्टा एच मायनस टी इंटू डेल्टा एस बरोबर आहे तुम्हाला टेम्परेचर काढायचं इक्विलिब्रियम आता इक्विलिब्रियमला डेल्टा जीची व्हॅल्यू झिरो आहे तर टेम्परेचर किती असणार तर टेम्परेचरची व्हॅल्यू कसे ना टी सी काढू काय होणार आहे टी सी काढू काय ना डेल्टा एच डिवाइड बाय डेल्टा एस असं काही नाही टी इज इक्वल टू डेल्टा एस डिवाइड बाय डेल्टा एस ठीक आहे असं नाही टेम्परेचर ऍट इक्विलिब्रियम ओके प्रोसेस इक्विलिब्रियम असताना किती टेम्परेचर असणार आता हे टेम्परेचर डिसाइड करत असेल असं होत्या एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस ओके टेम्परेचर ऍट विच चेंज ओव्हर फ्रॉम स्पॉन्टेनियस टू नॉन स्पॉन्टेनियस टेक प्लेस ओके ठीक आहे लक्षात आलं डेल्टा एच अँड डेल्टा एस इंडिपेंडेंट ऑफ टेम्परेचर अँड टेम्परेचर डिपेंडन्स ऑफ डेल्टा एच ऑफ डेल्टा एस विल नॉट फॉर सिग्निफिकंट इरर इन मॉडरेट टेम्परेचर बघा इथं ही जे इक्विलिब्रियमचं टेम्परेचर आहे दिस टेम्परेचर डिसाइड प्रोसेस ओके इज स्पॉन्टेनियस ऑर नॉन स्पॉन्टेनियस टेम्परेचर डिसाइड करतो असं घ्या प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे की नॉन स्पॉन्टेनियस समजा तुमचं टेम्परेचर आता समजा 370 केल्विन आला असेल टीची व्हॅल्यू ह्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर असेल बिलो असेल टेम्परेचर तर प्रोसेस आपली कशी असणार आहे ठीक आहे बिलो टी इक्विलिब्रियम टेम्परेचर आलं त्याच्यापेक्षा बिलो टेम्परेचर येत असेल तर लक्षात घ्या प्रोसेस आपली कशी असणार आहे कुठली असणार एखादी प्रोसेस स्पॉन्टेनियस की नॉन स्पॉन्टेनियस इक्विलिब्रियम टेम्परेचर डिपेंड असतं ओके मग आता लक्षात घ्या टेम्परेचर आपण डिसाइड करणार आहे रिएक्शन ऑफ स्पॉन्टेनियस कधी असणार आहे डेल्टा एच आणि डेल्टा एचच्या व्हॅल्यू डिपेंड असतं लक्षात डेल्टा एच आणि डेल्टा एचच्या व्हॅल्यू सर त्यांच्या व्हॅल्यूवर डिपेंड असतं टेम्परेचर आता डेल्टा एच आणि डेल्टा एच च्या व्हॅल्यू वरून आपण जे टेम्परेचर काढणार आहे ते टेम्परेचर डेल्टा एच आणि डेल्टा एच मग इथं डेल्टा एच आणि डेल्टा एच हे दोन्ही सुद्धा निगेटिव्ह असतील आता मी काय म्हणते डेल्टा एच आणि डेल्टा एच हे दोन्ही सुद्धा निगेटिव्ह असेल तर आपलं टेम्परेचर रिएक्शन स्पॉन्टेनियस असते ऍट लो टेम्परेचर ओके रिएक्शन कसं असते स्पॉन्टेनियस रिएक्शन कसं असते स्पॉन्टेनियस ऍट लो टेम्परेचर लक्षात रिएक्शन स्पॉन्टेनियस असते ऍट लो टेम्परेचर आणि जो चेंज होणार आहे तो लक्षात घ्या
जे टेम्परेचर आलंय त्याच्यावरती डिपेंड असतो. म्हणजे त्या बिलो 370 केल्विनच्या खाली टेम्परेचर असेल तर प्रोसेस कशा असणार आहे, स्पॉन्टेनियस असणार आहे. त्याच्या वरती जर टेम्परेचर गेलं, ते अपोजिट टेम्परेचर गेलं, अपोजिट टेम्परेचर गेलं तर प्रोसेस कशा असणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस. प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस. इक्विलिब्रियम टेम्परेचरच्या बिलो असेल तर प्रोसेस स्पॉन्टेनियस, वरती असेल तर नॉन स्पॉन्टेनियस. ठीक आहे, लक्षात असेल. आपण याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा लक्षात आहे ना. आता त्यानंतर बघा पुढच्या याच्यामध्ये गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम फंक्शन. गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम फंक्शन. ठीक आहे, लास्ट पॉइंट आहे टॉपिक मला गिब्स फंक्शन अँड इक्विलिब्रियम फंक्शन. ओके, लक्षात कसं असणार आहे बघा. आता ऑलरेडी तुम्हाला गिब्स फ्री एनर्जी चेंज माहित आहे की गिब्स एनर्जी चेंज फॉर केमिकल रिएक्शन इज इक्वल टू डेल्टा झी इज इक्वल टू डेल्टा झी झिरो प्लस आर टी एल एन टू. डेल्टा सी फॉर केमिकल रिएक्शन त्या इक्वेशन मध्ये दाखवलेलं आहे. गिब्स फ्री एनर्जी चेंज फॉर केमिकल डेल्टा झी झिरो प्लस आर टी एल एन टू. ओके, डेल्टा झी झिरो म्हणजे काय, गिब्स फ्री एनर्जी. डेल्टा सी म्हणजे गिब्स फ्री एनर्जी चेंज, डेल्टा झी झिरो म्हणजे स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज. जसे तुम्ही डेल्टा एच काय म्हणलं होतं, एन्थाल्पी ऑफ रिएक्शन. डेल्टा एच नॉट म्हणजे काय होतं, स्टँडर्ड एन्थाल्पी चेंज. तसं डेल्टा सी म्हणजे फ्री एनर्जी आणि डेल्टा जी नॉट मध्ये स्टँडर्ड फ्री एनर्जी. स्टँडर्ड कधी घेत असतो रे आपण, ज्यावेळी एखाद्या रिएक्शन मधील सगळे रिएक्टंट आणि प्रोडक्ट त्यांच्या स्टँडर्ड सेट मध्ये असतील तर त्यावेळी असणारी गिब्स फ्री एनर्जी काय असणार आहे, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी असणार. चलो इथे थर्मोडायनामिक स्टँडर्ड सेट मध्ये रिएक्टंट प्रोडक्ट असतील तर गिब्स फ्री एनर्जी स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी असणार. डेल्टा सी इक्वल टू डेल्टा जी नॉट प्लस आर टी एल एन टू. आता मग प्रोसेस, प्रोसेस आता मला सांगा डेल्टा जी नॉट आपली काय असणार आहे, स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज. जी नॉट ही स्टँडर्ड गिब्स फ्री एनर्जी चेंज आहे, स्टँडर्ड गिब्स एनर्जी. ओके ओके, स्टँडर्ड गिब्स एनर्जी असणार आहे. आता लक्षात घ्या स्टँडर्ड गिब्स एनर्जी आपली का असणार आहे, आपण आता ही व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहे. तर ही व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार आहे, आता एकदम आर म्हणजे कोण आहे, आर मध्ये कोण आहे गॅस पर्सन, टी मध्ये कोण आहे आपला टेम्परेचर आणि क्यू मध्ये काय आपला रिएक्शन कोशियंट. हा असणार आहे तो रिएक्शन कोशियंट असणार आहे. ओके, रिएक्शन कोशियंट, रिएक्शन कोशियंटची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते, रिएक्शन रिएक्शन कोशियंटची व्हॅल्यू कॉन्सन्ट्रेशन बिफोर रिचिंग इक्विलिब्रियम. ओके, इक्विलिब्रियम अटेन होण्याच्या अगोदर रिएक्टंट आणि प्रोडक्टचं असलेलं कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे एखादी रिएक्शन तुमची असेल ए प्लस बी इट गिव्स सी प्लस डी, असं एखाद्या रिएक्शन असेल तर इथं काय म्हणजे स्मॉल ए स्मॉल बी स्मॉल सी आणि स्मॉल डी. ओके, त्याचा रिव्हर्स रिएक्शन असेल आपली असेल. आता बघा ए आणि बीचं कन्वर्जन सी आणि डी मध्ये होणार आणि परत सी आणि डी ए आणि बी करणार आहे, म्हणजे ही रिएक्शन आपली कसं होणार, ओके रिव्हर्सिबल रिएक्शन आहे. आता इथं फॉरवर्ड रिएक्शन आणि रिव्हर्स रिएक्शनचा रेट इक्वल होण्याच्या अगोदर रिएक्शन आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन बघायचं, त्याला काय म्हणायचं रिएक्शन कोशियंट. ते रिएक्शन कोशियंट कॉन्सन्ट्रेशन बिफोर रिचिंग इक्विलिब्रियम ऑर पार्शियल प्रेशर ऑफ रिएक्टंट ऑर प्रोडक्ट्स. ते रिएक्शन आणि प्रोडक्टचं जर लक्षात घ्या, रिएक्टंट आणि प्रोडक्ट जर गॅसियस स्टेट मध्ये असतील तर इक्विलिब्रियम अटेन करायच्या अगोदरचं पार्शियल प्रेशर म्हणजे रिएक्शन कोशियंट आणि नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन थोडक्यात इक्विलिब्रियम अटेन करायच्या अगोदरचं रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन, त्याला काय म्हणणार आहे रिएक्शन कोशियंट. ओके, मग रिएक्शन कोशियंट आपला काय असणार आहे, क्यू रिएक्शन कोशियंट. हा लक्षात घ्या हा रेशो असतो कॉन्सन्ट्रेशन, कुणाचा रेशो असतो प्रोडक्ट टू रिएक्टंट. ते नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन असतं, नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन. ओके, नॉन इक्विलिब्रियम
कॉन्सन्ट्रेशन असते. ओके, ज्याचा हा क्यूसी इक्विलिब्रियम अटेन करायच्या अगोदरचं कॉन्सन्ट्रेशन रिएक्टंट आणि प्रोडक्ट, नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट आणि प्रोडक्ट. ओके ओके, और बघा इथं इथं बघ रिएक्शन कोशंट सी रेस टू सी डी रेस टू स्मॉल डी. जसं आपला इक्विलिब्रियम कॉन्सन्ट होता, इक्विलिब्रियम कॉन्सन्ट काय होता, रेशो ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ऐक नाही बघ, झालं नाही इक्विलिब्रियम केमिकली होतो इलेव्हन स्टँडर्ड साहेब, ते इलेव्हन स्टँडर्डला होतो चौदा, ते काय बघितले ना मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, काय असणार का रेशो ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द रेशो ऑफ मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, ठीक आहे असणार ए रेस टू स्मॉल ए बी रेस टू स्मॉल बी. आता इथं स्मॉल ए बी सी डी ही काय स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट आहेत, त्या बॅलन्सचं केमिकल इक्वेशन म्हणून, जेवढे स्टॉइकोमेट्रिक कोएफिशिएंट आहेत तेवढी त्यांची रेस टू पॉवर असणार की मोलर कॉन्सन्ट्रेशन असणार. आता ही इथे येणार आहे लक्षात घ्या, आणि जर क्यूसी ची व्हॅल्यू क्यूपी कधी असणार बघा, रिएक्शन कोशंट क्यूपी कधी म्हणणार आपण बघा. ओके, पार्शल प्रेशर ऑफ ऑफ रिएक्टंट अँड प्रोडक्ट, रिएक्टंट आणि प्रोडक्टचं पार्शल प्रेशर दिला असेल तर क्यू हा क्यूपी घेणार, आणि रिएक्टंट आणि प्रोडक्टचं नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन दिला असेल तर क्यूसी घेणार आपण. त्यामुळे क्यूपीएसी कडून काय असतं म्हणजे लक्षात घ्या की काय येणार आहे, ही गॅसेस स्टेट मध्ये असतील असेल, गॅसेस स्टेट मध्ये असतील तर त्यावेळी काय येणार आहे, इथे पार्शल प्रेशर ऑफ सी रेस टू स्मॉल सी, पार्शल प्रेशर ऑफ डी रेस टू स्मॉल डी, ओके, रेशो असताना पार्शल प्रेशर ऑफ प्रोडक्ट टू रिएक्टंट, पार्शल प्रेशर ऑफ ए रेस टू स्मॉल ए, पार्शल प्रेशर ऑफ बी रेस टू काय ना स्मॉल, ओके, असं केलं हा क्यूपी असेल, क्यूपी कधी रिएक्शन कोशंट क्यूपी कधी पार्शल प्रेशर दिला असतात, पार्शल प्रेशर रिएक्शन प्रोडक्ट गॅसेस स्टेट मध्ये असताना असतं, आणि कॉन्सन्ट्रेशन कधी असतं ते एक्वेस सोल्युशन मध्ये किंवा लिक्विड फेड मध्ये असतात. आता बघ लक्षात घ्या, तुम्हाला आता ऑलरेडी इथं माहित आहे बघा, इथं इक्वेशन काय आपलं डेल्टा जी बी कडून डेल्टा जी झिरो प्लस आर टी एल एन क्यू आहे सर का, मग जी व्हॅल्यू इथं टाका ना, तर जी व्हॅल्यू आता मी इथं ऍड करतो चल का, बघा काय झालं सर, पण क्यूपी आणि केसीपी व्हॅल्यू तुमच्या समोर आहे, ते इथं व्हॅल्यू टाका डेल्टा जी झिरो प्लस आर टी एल एन क्यू ची व्हॅल्यू काय आर टी एल एन क्यू, ओके आर टी एल एन क्यू सी डेल्टा जी झिरो प्लस आर टी एल एन क्यू सी, क्यू सी ची व्हॅल्यू किती आपली आता इथे काय येणार एल एन आहे ना, ते कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी रेस टू डी डी रेस टू स्मॉल डी डिवाइड बाय ए रेस टू स्मॉल ए डी रेस टू स्मॉल डी, बरोबर आहे. चलो आता त्यानंतर जर आपण जर लक्षात घ्यायचं मला आपण क्यूपी सर घेतला असेल तर क्यूपी साठी कसं येणार, इथे क्यूपी साठी कसं येणार आहे डेल्टा सी इक्वल टू काय येणार डेल्टा सी झिरो प्लस आर टी एल एन क्यूपी, पार्शल प्रेशर असत डेल्टा सी झिरो प्लस आर टी एल एन क्यूपी ची व्हॅल्यू काय सी रेस टू सी डी रेस टू स्मॉल डी, आणि त्यानंतर पार्शल प्रेशर ऑफ बी रेस टू स्मॉल सी, ठीक आहे असणार. आता बघा जर जर रिएक्शन इक्विलिब्रियम ला असेल तर ऍट इक्विलिब्रियम रिएक्शन इक्विलिब्रियम अटेन करत असेल तर त्यावेळी डेल्टा सी ची व्हॅल्यू काय असते क्यू असते, आणि रिएक्शन कोशंट क्यू ची व्हॅल्यू के असते, के म्हणजे काय इक्विलिब्रियम कॉन्स्टंट, तर का क्यू ची व्हॅल्यू के म्हणजे क्यू सी इज इक्वल टू के मध्ये काय आपला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आहे. क्यूसी इज इक्वल टू के सी आणि क्यूपी इज इक्वल टू काय असतो केपी, हे लक्षात असेल. ओके, त्याच पद्धतीने टाका ना तुम्ही
त्यामुळे काय झालं डेल्टा सी इज इक्वल टू काय झालं डेल्टा सी इज इक्वल टू झिरो हेच कसं आलं झिरो इज इक्वल टू म्हणजे ही डायरेक्ट मी आता घेतो झिरो इज इक्वल डेल्टा टी ची व्हॅल्यू झिरो टाका डेल्टा टी झिरो प्लस आर टी एल एम ओके आर टी एल एम ओके आर टी एल एम डेल्टा सी इज इक्वल टू आर टी एल एम के सी म्हणजेच डेल्टा टी ची व्हॅल्यू इक्वेशन ला झिरो आहे डेल्टा सी झिरो इज इक्वल टू काय ना आर टी एल एम आता केसी मध्ये क्यूसी मध्ये केसी सेम व्हॅल्यू एल एम काय येणार आहे सी रेस टू स्मॉल सी अँड डी रेस टू काय येणार आहे स्मॉल डी डिवाइड बाय ए रेस टू स्मॉल ए अँड बी रेस टू स्मॉल बी चलो तेच इक्वेशन आपण आणखी कसं लिहू शकतो बघा कशात आता डेल्टा जी जर मी त्या साईडला घेतला तर ती प्लस आरटी काय होणार आहे मायनस आरटी होणार का ओके बघा मग डेल्टा जी झिरो एसी काढू मायनस आरटी एल एम सी रेस टू स्मॉल सी डी रेस टू स्मॉल ए ओके डिवाइड बाय ए रेस टू स्मॉल ए डी रेस टू स्मॉल ए जर एल एम ची व्हॅल्यू जर तुम्ही काढली असेल एल एम मध्ये काय असतं रे 2.303 लॉग 10 असतो समजा ओके म्हणजे डेल्टा जी झिरो एसी काढू काय लागतो मायनस तुम्हाला दिलीस एल एम सी वाले 2.303 लॉग 10 ओके 2.303 आर टी इंटू लॉग 10 ओके ही येणार कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी एल टू सी डी एल टू सी लॉग एल एल टू सी आता तुम्ही तेच तुम्ही काय सांगू शकता रे हे जर्नल लिहिलं कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट म्हणू शकता जसं हे लक्षात असतं म्हणजेच ते काय आलं डेल्टा जी झिरो इज इक्वल टू मायनस 2.303 आर टी इंटू लॉग 10 कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ओके टू दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अंडरस्टँड अशा पद्धतीने लिहू शकता जसं मी आणि त्यानंतर जर तुम्ही क्यूपी घेतला असेल तर क्यूपी घेतला असेल तर त्यावेळी तुला कसं येणार रिएक्शन कोशियंट ऍट पार्शियल प्रेशर क्यूपीची व्हॅल्यू काय असणार आहे केपी असणार आहे कधी रिएक्शन इक्विलिब्रियमला असणार आहे डेल्टा जी झिरो तर क्यूपीची व्हॅल्यू सुद्धा काय असणार आहे केपी एवढी असणार आहे हेच इक्वेशन सेम असंच करायचं आहे फक्त इथे काय ना सांगा डेल्टा जी झिरो एसी काढू इकडे ना झिरो एसी काढू इक्विलिब्रियमला सेम ही पण ते इक्विलिब्रियमला तर ते सुद्धा काय होणार आहे डेल्टा जी झिरो सी करू मायनस आर टी एल एम तर पार्शियल प्रेशर ऑफ सी रेस टू सी डी रेस टू सी ओके डिवाइड बाय टी ए रेस टू स्मॉल टी बी रेस टू स्मॉल हे करत जाणार तुम्ही तर कसे मी तर इथं काय त्याच इक्वेशन मध्ये मी हे ऍड करतोय इथं काय करायचं फक्त रे पी सी करायचं पी डी डी रेस टू पी ए पी बी सर त्यांचंच मी ऍड करतो याच्या ओके पी सी पी डी पी ए पी बी रिएक्टन टू प्रोडक्ट्स हे पार्शियल प्रेशर ऑफ रिएक्टन टू प्रोडक्ट्स हे अशा तिने जाणार असाल तर मी कुठली कंडिशन दिलंय गॅसेस स्टेटमध्ये रिएक्टन प्रोडक्ट पार्शियल प्रेशर दे असेल लिक्विड किंवा ऍक्वेस मध्ये असेल तर कॉन्सन्ट्रेशन दे असेल तसं रिएक्शन कोशियंट म्हणजे काय नॉन इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन रिएक्टन आणि प्रोडक्ट इक्विलिब्रियम अटेन करायच्या अगोदरचं कॉन्सन्ट्रेशन आणि आणखी कुठलं असतं पार्शियल प्रेशर ऑफ रिएक्टन अँड प्रोडक्ट बिफोर रिचिंग इक्विलिब्रियम दोन्ही सुद्धा इक्विलिब्रियम अटेन करायच्या अगोदरच तसं हे लक्षात असेल ओके इथं आपला टोटल टॉपिक इथं आपला संपलेला आहे नेक्स्ट लेक्चरला आपण यांचे प्रॉब्लेम्स घ्या ओके थँक्यू